अरे वाचा, आजच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आम्ही दोघी जणी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आहोत. प्रचंड गर्दीत स्वागत करत आहोत. प्रचंड गर्दीत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये खूप मनापासून आम्ही स्वागत करतो आहोत. आम्ही कुठल्या ठिकाणी आलोय मला वाटतं हे वेगळं सांगायची खरंच काही संदर्भाचंही स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्हाला एव्हाना. तिकडून इकडे येईपर्यंत इतक्या सगळ्यांना वाट काढत आम्ही तिघही जण पोहोचलो आहोत. मुंबईचं प्रवेशद्वार म्हणून ज्या वास्तूला ओळखलं जातं, गेटवे ऑफ इंडिया, तिथे आम्ही आहोत. सो वन्स यू आर इन गेटवे ऑफ इंडिया, आम्ही आज कशाबद्दल बोलणार आहोत? ऑफकोर्स विषय सुद्धा त्यालाच निगडीत असा आहे बोलूया, पण इथेच उभं राहून नाही, आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बोलणार आहोत. सो लेट्स गो समवेअर एल्स आणि आजचा विषय नेमका काय आहे तिकडे जाऊनच बोलूया. चला. हॅलो. आणि अशा प्रकारे आम्ही आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आता एक व्यवस्थित जागा शोधलेली आहे, कमी गर्दीची, कमी आवाजाची. त्यातल्या त्यात कमी गर्दीची, त्यातल्या त्यात कमी आवाजाची. कारण तुम्हाला एव्हाना कळलंच आहे की आम्ही मुंबईतल्या कुठल्या भागात आहोत. असं एक ठिकाण जे पर्यटकांसाठी अत्यंत आवडीचं आहे आणि अक्षरशः ओसंडून वाहत असतात लोक इकडे, अक्षरशः ओसंडून. बरोबर. तर तिकडे आम्ही आता आलेलो आहोत. मुंबईमध्ये, मुंबईत कशाला, एकूणच सगळ्या पर्यटन स्थळांवर आपण गेल्यानंतर आपण आपली आपली मजा करतो, आपण आपला आपला आनंद घेतो, पण त्या पलीकडे जाऊन पर्यटक म्हणून आपल्या आसपास वावरणारी जी काही मंडळी असतात, जी त्यांच्या नमुनेगिरीने आपल्या लक्षात राहतात, आज अशा नमुना पर्यटकांबद्दल आपण बोलणार आहोत आपल्या ह्या एपिसोडमध्ये. आणि आम्ही आत्ता हे शूटिंग करत असताना एक नमुना आदित्यच्या बरोबर मागे उभा आहे आणि तो प्रयत्न करतोय की ताज हॉटेल ताजचं जे डोंब आहे त्याचं एक टोक त्याच्या हातामध्ये कसं येईल आणि मग ते चिमटीत धरल्याचा फील कसा मिळेल ह्याचं एक उत्तम उदाहरण आमच्या मागे, म्हणजे आदित्यच्या मागे असं सुरूच आहे, म्हणजे असं ताजं ताजं आहे ना. पर्यटनाच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर साधारणपणे काही नियम असतात, काही मुद्दामून काही गोष्टी अधोरेखित केलेल्या असतात. आता आम्ही इथं येत असताना प्रॉपर इथं जेंट्स आणि लेडीज असं व्यवस्थित लिहिलेल्या दोन मार्गिका, दोन छान एंट्रन्स केले होते प्रवेश करण्यासाठी जागा होत्या, तरी सुद्धा जसं की आता आपण बघणार आहात, वाव वाव असंही असतं, तर तरी सुद्धा त्या दोन वेगळ्या एंट्रन्स मधनं जायची जागा असतानाही पुरुषांच्या रांगेत घुसणाऱ्या स्त्रिया हे आपण पाहतोच. मग अगदी पुढे त्या जातात, त्यांना तिथला पोलीस सांगतो की नाही नाही बायकांची रांग तिकडे, मग त्या पुन्हा. किंवा काही जणी अशा असतात की जाने दो ना भैया, अभी किधर इधर वापस जाएंगे पीछे. एक लक्षात घेऊया मंडळी की आपल्या मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये किंवा कुठल्याही पर्यटनस्थळी येणारे अनेक पर्यटक हे परदेशीसुद्धा आहेत. बरोबर. आणि जेव्हा ती मंडळी अत्यंत काटेकोरपणे तुमच्या देशात येऊन तुमचे सगळे नियम फॉलो करत असतात, त्यांच्या पुढे जेव्हा आपणच दिसतो की लेडीजमधनं जेंट्स चालले आहेत आणि वाटेल तसा धुमाकूळ घालत आहेत, तर मग त्यांना असं होतं की अरे हे इतकं किती साधं आहे इकडे, इट इज सो सिम्पल टू बी इन इंडिया. आणि त्याहीपेक्षा म्हणजे तुम्ही म्हणाल की त्यातल्या काही जणांना वाचता येत नसेल, पण किमान पुरुषाचं चित्र आणि स्त्रीचं चित्र हे तर आपण बघू शकतो यार. एक्झॅक्टली. आणि हे फक्त एंट्रन्सेसच्या बाबतीत नाही आहे हा, अनेक ठिकाणी अशा पद्धतीने जेव्हा दोन सेपरेट केलेल्या असतात गोष्टी, तिथे आपण तसं नाही वागत आणि आपण सगळ्यांसमोर काय उदाहरण ठेवतोय त्याचं थोडंसं भान आपण ठेवूया. असे भरपूर सारे मुद्दे आहेत, पण आम्ही ज्या ठिकाणी आलो आहोत तर तिथे एकाच जागी उभं राहून बोलायची बिलकुल अगतिकता नाही आहे, अगतिकता नाही. त्यामुळे आम्ही असं वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून आज ही सगळी निरीक्षणं नोंदवणार आहोत. एक्झॅक्टली. आता पुरतं इथं थोडंसं थांबूया आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपण बघूया आणखीन काय काय सांगण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे. चला आरंत, चला. अजून एका वेगळ्या ठिकाणी आणि आमच्या मागे जर तुम्ही बघत असाल तर इथून रोजच्या म्हणजे थोड्या मिनिटांकरता किंवा थोड्या तासांकरता ज्या फेरी असतात ज्या तुम्हाला समुद्रात घेऊन जातात तिकडे अक्षरशः झुंबड उडाली आहे. बरोबर. आणि उन्हा उतरल्यामुळे आता उलट संध्याकाळची इथे गर्दी वाढताना दिसते. खरंय. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी खूप प्रकर्षाने जाणवली आम्हाला की अजूनही म्हणजे गेटवे ऑफ इंडियाच्या दारी आपण उभे आहोत, गेटवे ऑफ इंडिया का बांधलं गेलं, कोणासाठी बांधलं गेलं हे सगळं आपल्याला माहिती आहे,
त्वचेच्या त्या रंगाचं आकर्षण काही मंडळी आपलं अजून कमी होताना दिसत नाही. बरोबर. म्हणजे इथं सगळेजण आपापले फोटो काढण्यामध्ये आपापल्या सगळ्या फॅमिलीच्या मजेमध्ये रमलेले आहेत, पण तरी सुद्धा बाजूने एखादी परदेशी व्यक्ती बाजूने गेली की सगळ्यांच्या मनाच्यात 90° किंवा 180° वळतातच. काय आहे आकर्षण अजूनही? म्हणजे पर्यटक म्हणून आपण असा विचार करूया की उद्या तुम्ही एखाद्या देशात गेला आहात आणि तिथं तुम्ही अशा सगळ्या वास्तू पाहत फिरताय मस्तपैकी आणि बाकीची लोक तुमच्याकडे एकदम जूतल्या प्राण्यासारखी पाहायला लागतात, तुम्हाला एम्बॅरस होईल, तुम्हाला ऑकवर्ड वाटेल. तसंच या मंडळींना वाटत नसेल का? पर्यटक म्हणून आपली आपली स्पेस आपल्याला हवी असते, आपल्या आपल्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात. बरोबर. आणि त्याच्यामध्ये कोणाचाही इंटरफिअरन्स कोणालाच आवडत नसतो. त्याच्यामुळे प्लीज आपल्या शहरामध्ये असे कोणी जर परदेशी पाहुणे आले असतील तर त्यांना मदत हवी असेल तर ती जरूर करा, पण त्यांची इच्छा नसेल तर त्यांना उगीच चिकटायला जाऊया नको. प्लीज 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 नेत्र सुख पण नको, ही काळजी सुद्धा घ्यायला हवी. खरंय. अजून काय काय करायला हवं सगळं इथेच उभं राहून सांगायचं का? गेटवे ऑफ इंडियाला आहोत आपण, अनेक जागा आहेत. हा, काय म्हणतात ना, आज आपल्याला स्काय इज द लिमिट आणि आम्ही बागडणार. सो कम ऑन, लेट्स बागडी फाय, कम ऑन, लेट्स गो. आणि बघता बघता जसजसा आमचा मित्र, आमचं सगळं मित्रावर आपलं अवलंबून असतं, आपण काय करतो आहोत काय नाही. बेअर विथ अस अशी येणारी जाणारी मंडळी मध्ये मध्ये असणार आहेतच, कारण आपण अशा ठिकाणी शूट करतो आहोत की पब्लिक प्लेस ॲट इट्स पीक असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि जरी बाजूने भरपूर जागा असली तरीसुद्धा मधनं जाणं हा आमचा बाण आहे, हा आमचा भारतीय बाण आहे. शूटिंग चल रहा है असं म्हटल्यावर तर मधून आम्ही जाणारच नाही का? क्या चल रहा है? शूटिंग. आत्ताच एक काका म्हणून गेले. पण आम्ही आत्ता ज्या वास्तूच्या समोर उभे आहोत, आपण कुठल्याही पर्यटन स्थळी गेल्यानंतर तिकडच्या काही वास्तू आपल्याशी खूप छान 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 गप्पा मारत असतात, तर या समोरच्या वास्तूला जर प्रश्न विचारावा असा वाटला की बाई ग काय वाटतंय तुला आत्ता, तर ती खिन्नपणे हसेल, बाकी ती काही करणार नाही. व्हॉट यू से? काय काय पाहिलंय तिने नाही का? खरं आहे. आणि ते 5 दिवस तिच्या आयुष्यातले कसे असतील त्याची आपण कल्पनाच करू शकतो, किंबहुना आपण कल्पना नाही करू शकतो. बरोबर. आणि त्यामुळे पर्यटक म्हणून तुम्ही ज्या वेळेला एखाद्या वास्तूला भेट देता त्यावेळेला ती वास्तू काय सांगते हे जरा ऐकायचा प्रयत्नही करूया. म्हणजे फोटो काढणार, आपण मस्ती मजा करणार सगळं मान्य, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण पर्यटक म्हणून किती जबाबदारीने वागतो. म्हणजे मग त्याच्यात अगदी तुमचं ट्रॅव्हलिंग आलं, बस गाडी ट्रेनचा प्रवास आला, प्रवासामध्ये तुमची भांडणं आली, मग आम्ही इथं आमची बॅग ठेवली होती, मग आमचा नंबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ती वास्तू ते स्थळ काय सांगतंय ते हळूच ऐकायचाही प्रयत्न करूया. खरं आहे. आम्ही अशा शहरात राहतो जे शहर स्पिरिटवर चालतं त्याच्या असं म्हटलं जातं, पण काही काही वेळेला या स्पिरिटच्या मागे नेमकं या शहरामध्ये दडलं आहे तरी काय हे पर्यटक म्हणून आपण थोडंसं जाणण्याचा प्रयत्न करूया. बरं का? आणि ज्या वेळेला आपण पर्यटक म्हणून जसं बाहेरची मंडळी इथं येतात आणि ती ज्या वेळेला घाण करतात, कचरा टाकतात किंवा कसंही वागतात, आपल्याला राग येतो की नाही मुंबईकर म्हणून किंवा पुणेकर म्हणून जे काही, आपण ज्या वेळेला दुसऱ्या ठिकाणी जातो पर्यटक म्हणून तेव्हा तिथल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांनाही अशा प्रकारे जपणं, माझं शहर नाही आहे मी कशाला काळजी करू याची, अशी बेजबाबदारी नको. सगळीच शहरं छान आहेत, सगळ्याच शहरांना त्याचा त्याचा एक खूप सुंदर इतिहास आहे, फ्लेवर आहे, फ्लेवर आहे, चव आहे, स्वाद आहे. तर तो फ्लेवर अधिकाधिक आपल्यापरीने कसा वाढवायचा, एक अशी चुटकी असते छान, एक चिमूटभर काहीतरी एक इन्ग्रेडियंट असतो त्याच्यामुळे त्या संपूर्ण पदार्थाची चव एकदम अशी पुढे येते, आवडते आपल्याला. तर पर्यटक म्हणून ती चिमूट आपण कशाची टाकायची हे आपण थोडंसं त्याचा विचार करून आत्ता या एपिसोडमध्ये आम्ही इथे थांबतो आहे. बरं, हा एपिसोड ट्रॅव्हलॉग म्हणायचा आपण का ट्रॅव्हलॉगची पूर्व तयारी म्हणायची, एनिथिंग, कर्टन रेजर, कर्टन रेजर ऑफ ट्रॅव्हलॉग. कारण ह्यानंतर आम्ही प्रयत्न करणार आहोत की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खऱ्या अर्थाने सुट्टीमध्ये आपण काय काय करू शकतो त्याबद्दल बोलणार आहोत, आणि एक चांगला पर्यटक बनण्याचाही आमचा प्रयत्न असेल. तुम्हाला पर्यटन करत असताना पर्यटक म्हणून कोणत्या गोष्टी खटकतात सांगा आम्हाला इनबॉक्समध्ये, इनबॉक्समध्ये जा, कमेंट्स बॉक्समध्ये जा आणि तिथे सांगा की पर्यटक म्हणून तुम्हाला काय काय खटकतं.
तुम्ही काय काय कटाक्षाने टाळता हे सगळं आम्हाला सांगा. फेसबुक पेजवर जाऊन सुद्धा तुम्ही आम्हाला हे सांगू शकता. आपल्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा जाऊन तुम्ही आम्हाला हे सांगू शकता. आणि आता हा एपिसोड संपत असताना आपले नेहमीचे टॅग्स आहेत, #R1R2, #RAVA, #RAW आणि #Tourister, #Let's Go, काही #Let's Go. त्यामुळे आम्हाला सांगा एपिसोड कसा वाटला, सबस्क्राईब करा जरूर जरूर आणि खूप मोठ्या प्रमाणात बघा आमचा एपिसोड. आणि आता ताजच्या समोरच्या धक्क्यावर आणि या पाठच्या मित्राने सुद्धा हळूहळू बाय म्हटलेलं असताना एक्झॅक्टली आणि हा दुसरा मित्र छान छान वाऱ्याच्या झुळकी आमच्यावर सोडतो आहे या संपूर्ण रोमॅन्टिक माहोलसह आम्ही दोघी म्हणतो आहोत अरे वा.